नमस्कार. नमस्कार वंशी. विशाल पत संस्थेची सध्या निवडणूक सुरू आहे. ह्या रणधुमाळीमध्ये तुम्ही विद्यमान संचालक मंडळावर बेछूट आरोप करत सुटलेले आहेत, वस्तुस्थिती काय? आम्ही कोणताही बेछूट आरोप केलेला नाही. आम्ही ज्या गोष्टी आमच्याकडे ज्या गोष्टींचे पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या आधारेच आम्ही सगळे आरोप केलेले आहेत. आणि हे आरोप वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांच्या समोर आम्ही केलेले आहेत. त्या सभासदांच्या समोर जे आम्ही आरोप केले त्या आरोपांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर विद्यमान संचालक देऊ शकले नाहीत. आणि हे पूर्णच्या पूर्ण 1500 लोकांनी याच ध्येय आणि याच डोळा पाहिलेले आहे. आता निवडणूक म्हणले की आरोप प्रत्यारोप होत असतात. तुम्ही केवळ निवडणूक डोळा ठेवून सभासदांनी तुम्हाला निवडून द्यावं म्हणून संस्थेला बदनाम करते? एक गोष्ट मी या गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो. आम्ही संस्थेला कदापि बदनाम केलेलं नाही आणि बदनाम करणार नाही. मुळामध्ये आम्ही विशाल नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनल या पान नावाने आम्ही निवडणूक लढवतो आहे. या पॅनलमध्ये सर्व संस्थेचे संस्थापक संचालक जे दिवंगत झालेले त्यांची मुलं आम्ही या पॅनलमध्ये. मी स्वतः कैलासवासी दिनकर मैपत पारखे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांचा चिरंजीव आहे. कैलासवासी तात्यासाहेब शिंदे यांचा मुलगा आपल्या पॅनलमध्ये निवडणूक लढवतो आहे. कैलासवासी शिवाजीराव हाडवळे यांचा मुलगा सचिन हाडवळे हा आपल्या पॅनलमध्ये निवडणूक लढवतो आहे. कैलासवासी रमेश भाऊ पाडेकर यांचा पुतण्या आपल्या पॅनलमध्ये निवडणूक लढवतो आहे. कैलासवासी जनार्दन बांगरसाहेबांचा भाचा हा आमच्या पॅनलमध्ये निवडणूक लढवतो आहे. या पॅनलमध्ये जे सर्व काही आमचे उमेदवार आहेत यांच्या विषयाविषयी असलेल्या भावना ह्या अतिशय तीव्र आणि अतिशय प्रामाणिक आहेत. आणि संस्थेची आम्ही आमच्या झोपेतही बदनामी करू शकत नाही. बदनामी नक्कीच आहे, परंतु जे विद्यमान संचालक आहेत आणि त्यांनी जो केलेला भ्रष्टाचार आहे, त्यांनी जे केलेल्या संस्थेमध्ये चोऱ्या आहेत त्याच्याविषयी आम्ही आवाज उठवतोय. त्यामध्ये जर त्यांची बदनामी होत असेल तर त्याला कारणीभूत ते स्वतःच आहेत. मुळामध्ये या संस्थेचे काही कर्मचारी ज्यांनी संस्थेमध्ये फ्रॉड केला, संस्थेला अडचणीत आणलं, अशी काही मंडळी एकत्र येऊन आज संस्थेला बदनाम करत आहेत असा पण आरोप होतो. संस्थेमध्ये फ्रॉड झालेल्यापैकी मी तुम्हाला सांगितली आता जी नावं आहेत हे सगळे विद्यमान संचालक आहेत. संचालकाची मुलं आहेत, याच्यापैकी एकही संस्थेचा कर्मचारी नाही आहे. अगोदर कर्मचारी होते, नंतर त्यांनी असा प्रॉब्लेम क्रिएट केला, मग त्यांना कमी केलं किंवा असं काही झालं आणि मग सगळी ही टोळी एकत्र आली आणि चांगल्या चाललेल्या संस्थेला ही सगळी लोक बदनाम करतात असं त्यांचं म्हणणं आहे. संस्था चांगली चालली हे कशावरून? जर संस्थेचा NPA आज 27% असेल, संस्थेच्या जवळजवळ 570 कोटीपैकी 160 कोटी ठेवी जर तुमच्या NPA मध्ये असतील तर संस्था चांगली चालली असं तुम्ही कशाच्या आधारे म्हणू शकता? त्यांचं म्हणणं NPA तर कमी पण होतोय. NPA गेल्या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारणमध्ये आम्ही त्यांना NPA त्यांनी छापला नव्हता. तेव्हा तुमचे ते मिनिट्स काढून पहा, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की पुढच्या वर्षीच्या ऑडिट याच्यात अहवालामध्ये तुम्ही NPA छापला पाहिजे. गेल्या वर्षी पण ऑडिट NPA तेवढाच होता आणि ह्या वर्षी तेवढाच आहे NPA. 27% NPA असणं ही काय भूषणावह गोष्ट नाही. कर्मचाऱ्यांनी चुका करायच्या आणि त्याचा त्रास संचालक मंडळाने भोगायचा अशी काही ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते. भोसरी शाखेमध्ये जे सोनं कर्जवाटप प्रकरण झालं तिथं कर्मचाऱ्यांच्या चुका बदनाम संचालक मंडळ होते, कारण त्यांचेच नातेवाईक आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी भोसरी शाखेमध्ये सोने तारण गैरव्यवहार केला ती संचालकांचेच नातेवाईक आहेत. कोण संचालक आणि कोण नातेवाईक? सर्वच. आता सर्व सभासदांना या गोष्टी उघडपणे माहिती आहेत आणि जर त्यांना माहिती नसतील तर मी आता कुणाची नावं घेऊ इच्छित नाही, पण त्या सर्वांनी सर्व सभासदांना या गोष्टी पूर्णपणे उघडपणे माहिती आहेत. तुम्ही असं अर्धवट कसं बोलता? अर्धवट बोलण्याचं असं कारण आहे साहेब की त्यांच्यावर जी आहे गोष्टी आहेत, समजा संचालक मंडळांनी ज्यांचे नातेवाईक आहेत त्याच्यामध्ये कोणी शेळके असतील, कोणी पारखे असतील, कुणी हडवळे असतील, कुणीही असू शकतात, हे त्यांचे नातेवाईक असू शकतात. आणि ज्या संचालकांचे नातेवाईक तिथं कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी तिथल्या सोनारांनी संगणमताने तो फ्रॉड केला असं तुम्हाला म्हणायचे? नक्कीच. इवन मी आजही तुम्हाला सांगू शकतो की ज्या मारवाड्याच्या जागेमध्ये ह्या ज्या मारवाड्याने विश्वनरचा घोटाळा केला त्यांच्याच जागेमध्ये आज एका संचालकाच्या नातेवाईकाचं तिथं एक ऑफिस आहे. तुम्ही संस्थेने ज्या काही जागा खरेदी केल्या त्यात सुद्धा भ्रष्टाचार झाला असं म्हणताय,
मुंबईला एका ठिकाणी कर्ज वाटप केलं, का म्हणले ते फळपुटा लावली याला कर्ज वाटप केलंय, असे चुकीचे बेछोट आरोप का करतात? हे चुकीचे आरोप नाही. वार्षिक सर्वसाधारण तुम्ही जे सभाजांनी अटेंड केली आहे, ते रमेश बांगरांनी त्यावेळेला वार्षिक सर्वसाधारणमध्ये 3 फोटो दाखवलेले आहेत. आणि जेव्हा आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा आरोप केले तो आम्ही ऑडिओ प्रसिद्ध केलेला आहे. त्याच सर्वसाधारण सभेमध्ये सेक्रेटरी म्हणतात की त्याच्यावर कारवाई चालू आहे आणि अध्यक्ष म्हणतात की त्यांचे हप्ते रेग्युलर आहेत. मग याच्यातलं खरं काय समजायचं? फळकुटं लावलेली आहेत, ती फळकुटं तिसऱ्या मजल्यावरचे तुम्ही रूमला कर्ज दिलेले आहेत आणि प्रत्यक्ष जेव्हा आम्ही पाहायला गेलो तिसरा मजलाच नाही आहे. तुम्ही त्या गोष्टी असं आहे की ती जमीन आहे ना, जमीन, ती जमीन सुद्धा संस्थेकडे गहाण ठेवलेली आहे, ती जागा. एक गोष्ट साहेब मला सांगा, जमीन गहाण ठेवली आहे, जमिनीचं कर्ज दिलंय दुसऱ्या माणसाला आणि रूमचं कर्ज दिलंय तिसऱ्या माणसाला, ही वस्तुस्थिती. शहाणा सुरता माणूस, मला सांगा वाणी साहेब, समजा तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये घर घेताय, तुम्ही घर घेताय, कर्ज तुम्ही जेव्हा समजा स्टेट बँकेकडे कर्ज मागायला गेलात, स्टेट बँक तुम्हाला कर्ज देणार, तुम्ही असं म्हणू शकता का ज्या बिल्डरची जागा आहे त्याची गहाण आहे, मग माझ्याकडे माझी जागा कशाला घ्यायचा गहाण, असा तुम्ही प्रश्न विचारू शकता का? विद्यमान संचालक मंडळाने तुमची या विषयावर समोरासमोर चर्चा करायची तयारी आहे? कधीही 24 तास तुम्ही कधीही सांगा, विद्यमान संचालकांना समोरासमोर बसवा, त्यांच्याकडे आमचे जे आम्ही जे प्रश्न विचारतोय त्यांची उत्तरं दिली तर आज देखील आम्ही निवडणुकीमध्ये माघार घ्यायची तयारी आहे. एका जरी प्रश्नाचं आमच्यावर जर समर्पक उत्तर देऊ शकले तर जे म्हणतील ते आम्ही हरायची तयारी आहे. तुम्ही सांगताय की काही ठिकाणी संस्थेने बोगस कर्ज वाटप केलं, योग्यता नसताना जास्त कर्ज वाटप केलं, असं गृहीत धरून तुमच्या म्हणण्यामध्ये काही अंशी तथ्य आहे. शेवटी रिकव्हरीची जबाबदारी त्या संचालक मंडळाची असते, पण तुम्हाला पोट दुखी का? गेल्या वर्षी विद्यमान संचालकांनी आम्ही 5 प्रश्न उपस्थित केला, 5 शाखेमध्ये बोगस कर्ज वाटली गेली आहेत. ज्या माणसाची उत्पन्न क्षमता, ज्या माणसाला 18,000 रुपये पगार आहे त्याला 87,00,000 रुपये कर्ज दिले, ज्या माणसाचा पगार 13,000 रुपये आहे त्याला 77,00,000 रुपये कर्ज दिले, हे कसं काय? मी स्वतः संस्थेचा कर्जदार आहे. माझं विशाल जुन्नर सहकारी पतपेढीच्या घोडवदे ब्रँचला 30,00,000 रुपयाचं कर्ज आहे. 30,00,000 रुपयाला मला संस्थेमध्ये आज 45,000 रुपये हप्ता भरायला लागतोय. मग मला सांगा, 18,000 पगार ज्याला आहे त्याला जर 87,00,000 रुपये कर्ज दिलं, त्या माणसाला किमान 1,00,000 रुपये हप्ता भरायला लागतोय. एक त्याला पगारच 18,000 आहे, तो 1,00,000 रुपये पैसे भरणार कसे संस्थेचे? आणि गेल्या 3 वर्ष झाली संस्थेचं 9 कोटीचं कर्ज वाटप होतं, आज तो थकबाकीमध्ये 15 कोटी रुपयावर पोहोचलेला आहे, त्यातला 1 रुपया संचालक मंडळ वसूल करू शकलेलं नाही. विद्यमान संचालक मंडळासोबत तुम्ही ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता, नक्की अशी माझी माहिती आहे. नक्कीच ठेवला होता, खरी आहे साहेब. विद्यमान संचालकांसमोर आम्ही प्रस्ताव ठेवला होता सुरुवातीपासून, अगदी पहिल्या दिवसापासून आमची ही भूमिका होती. जे संस्थेमध्ये जे भ्रष्टाचारी संचालक आहेत त्यांना तुम्ही या भ्रष्टाचारी आहेत हे तुम्ही ठरवणारे कोण? स्वतः अध्यक्षांनी कबूल केलेलं आहे. अध्यक्षांच्या ज्या ऑडिओ रेकॉर्ड आहे किंवा खाजगीमध्ये अध्यक्ष सर्वांना सांगतायत, बऱ्याच लोकांनी त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की हे लोक भ्रष्टाचारी आहेत आणि हे त्यांच्या मीटिंगमध्ये किंवा विश्वनरच्या परिवाराच्या मीटिंगमध्ये हे अध्यक्षांनी कबूल केलेलं आहे किंवा विश्वनरशी जे लोक संबंधित आहेत या सर्वांना या गोष्टी उघडपणे ठाऊक आहेत. संचालक मंडळाचा भ्रष्टाचारी आहे तर त्यांच्यासोबत बिनविरोध निवडणूक व्हावी हा प्रस्ताव कसा ठेवू शकतात? जे आम्ही ज्या त्याच्यामध्ये जे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्यासोबत जाऊन ही निवडणूक बिनविरोध करावी असा आमचा प्रयत्न होता. जे काही होते पण त्याच्यातही आता नवीन ट्विस्ट आलेला आहे. मध्यंतरी एक ऑडिओ एक हे झाली होती, व्हायरल क्लिप झाली होती, त्या क्लिपमध्ये असं आलं होतं की वाबळे साहेबांबद्दल, ज्यांना आम्ही प्रामाणिक समजत होतो त्या वाबळे साहेबांबद्दलही काही क्लिप आली होती आणि असं म्हटलं जात आहे की त्या क्लिपमध्ये एका संचालकांना जे बाहेर काढणार होते त्यांच्याकडे ती वाबळे साहेबांची ऑडिओ क्लिप होती आणि त्या ऑडिओ क्लिपच्या आधारे वाबळे साहेबांना त्यांनी ब्लॅकमेल केलं आणि ते पुन्हा एकत्र त्यांना पॅनलमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. तुम्ही म्हणतात काही संचालक त्याच्यामध्ये चुकीचं वागताय किंवा भ्रष्टाचार केलाय, त्यांची नावं काय? तात्या कैलासवासी तात्या शिंदेच्या ऑडिओमध्ये सर्वात प्रथम मंगेश गाडवे यांचं नाव आहे, अनिल वराडींचं त्याच्यामध्ये नाव आहे, राजेंद्र हडवळे यांचं नाव आहे त्याच्यामध्ये, गोसावी यांचं नाव आहे, अरुण पारखे यांचं त्याच्यामध्ये नाव आहे. ही सगळी नावं जवळजवळ प्रत्येक ऑडिओ क्लिपमध्ये त्यांची नावं आलटून पाटून आलेली आहेत. तात्या शिंदेच्या ऑडिओमध्ये नेमकं काय आहे? तात्या शिंदेच्या ऑडिओमध्ये तात्या शिंदेची अशी इच्छा होती की जो विश्वनगरमध्ये जो भ्रष्टाचार चालला आहे याच्या विरोधात जे प्रामाणिक संचालक आहेत
त्या प्रामाणिक संचालकांनी आपण एकत्र होऊन सहकार खात्याकडे जाऊ आणि आपले सर्वांचे राजीनामे आपण सहकार खात्याकडे सोपवू, तोपर्यंत ह्या भ्रष्टाचाराचे डोळे उघडणार नाहीत, असं त्यांचं ऑडिओमध्ये वर वाक्य आलेलं आहे. तुम्ही एवढं गांभीर्याने आरोप करताय, नक्कीच उद्या विद्यमान संचालक मंडळाने तुमच्यावर आभरून नुकसानचा दावा ठोकला, तुमची भूमिका काय? जी काही आभरून नुकसानीचा दावा ठोकला, जे काही गोष्ट होईल त्याला मी सामोरं जायला पूर्णपणे तयार आहे. कारण ही जी ऑडिओ रेकॉर्डिंग आज आहे आणि जे आरोप होत आहेत हे दोन विद्यमान संचालकांमधले ऑडिओ रेकॉर्डिंग आहे आणि हे जे जे गुन्हे त्यांनी केलेले आहेत, जे भ्रष्टाचार केलेलं आहे त्याची ती अप्रत्यक्ष कबुली आहे. दोन संचालकांमधलं संभाषण म्हणजे कोणाकोणामध्ये? कैलासवासी ताते शिंदे आणि विद्यमान अध्यक्ष सुभाष वाबळे यांच्यातलं ते संभाषण आहे. कैलासवासी ताते शिंदे, शिवाजी कोकणे, तात्यासाहेब शिंदे आणि पाडेकर साहेब, तसेच तात्या शिंदे आणि भरत शेळके यांच्यामध्ये ह्या गोष्टीची चर्चा, ही जे संभाषण झाले त्याच्या ऑडिओ क्लिप्स आमच्याकडे आहेत. भरत शेळके आता ह्या पॅनलमध्ये आहे का? ह्या पॅनलमध्ये भरत शेळके नाही. आता मला एक सांगा, निवडणूक 5 तारखेला आहे, तुमचं मतदारांना काय आव्हान असेल? ह्या मतदारांना मी एकच आव्हान करू इच्छितो, हे जी लढाई आम्ही लढतोय ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय, ही कोणा एका व्यक्तीच्या विरोधात आम्ही लढाई लढत नाही, ही जी लढाई आहे आमची ही प्रवृत्तीच्या विरोधात लढाई आहे. विशालमधला जो भ्रष्टाचार आहे तो संपवण्यासाठी आम्ही या लढाईमध्ये उतरलेलो आहे आणि या लढाईमध्ये सर्व सभासदांनी स्वतः 5 तारखेला प्रत्यक्ष मतदानामध्ये उतरून भ्रष्टाचाऱ्यांना कायमचं काढून टाका ही मी सर्वांना विनंती करतो. आणि विशालमध्ये पुन्हा एकदा प्रामाणिक संचालकांना तुम्ही स्थान द्या. जी संचालकांनी जी 1989 साली जेव्हा जेव्हा ही संस्था स्थापन झाली तेव्हा त्यावेळेला जे प्रामाणिक संचालक इथे होते त्यांचीच मुलं आज या निवडणुकींमध्ये उभी आहेत. त्याच्यामध्ये कैलासवासी तात्यासाहेब शिंदे यांचा मुलगा असेल, कैलासवासी माझे वडील दिनकरराव पारखे संस्थापक अध्यक्ष संस्थेचे त्यांचा मी चिरंजीव आहे, कैलासवासी रमेश पाडेकरांचा पुतण्या कैलासवासी शिवाजी हाडवळे यांचा चिरंजीव आणि श्री विष्णुशेठ सोनवणे यांचाही चिरंजीव या निवडणुकीमध्ये संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलमध्ये उभा आहे. तरी त्यांच्याबरोबर अन्य असलेल्या स्वच्छ आणि प्रामाणिक लोकांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या ही मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. साहेब एक शेवटचा प्रश्न, निवडणुकीमध्ये सभासद काय निर्णय घेतील ते माहीत नाही, जर दुर्दैवाने तुम्हाला अपयश आलं तर तुमची ही लढाई थांबणार की पुढे सुरू राहणार? भ्रष्टाचारी संचालकांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत ही आमची लढाई सुरूच राहणार आहे, हे त्यांनी पण लक्षात घ्यावं आणि त्यांनाही माहिती आहे की आज ना उद्या या गोष्टीची कारवाई त्यांच्यावर जरूर होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.